नमस्कार, आध्यात्मिक जीवनात आपले स्वागत आहे। आज मी गुरुचरित्राचा 23वा अध्यायाचं संक्षिप्त वर्णन करत आहे। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। महाशक्ती जिथे उभ्या ठाकताती तिथे सर्व सिद्धी पदी लोळताती, असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ परब्रह्म साक्षात गुरुदेव दत्त। मागच्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे त्या ब्राह्मणाच्या घरातील म्हैस दुभती झाली, ती तेव्हापासून रोज दूध देऊ लागली। ही बातमी वाऱ्यासारखी गाणगापूर गावात पसरली, लोकांना जवळ नवल वाटू लागले। त्या गावाच्या राजाला ही बातमी कळली, तेव्हा राजा स्वतः त्या ब्राह्मणाच्या घरी येऊन चौकशी केली। तेव्हा त्याने सांगितले, भीमा अमरच्या संगमावर ते गुरु राहतात, ते रोज गावात भिक्षेसाठी येतात। तेव्हा राजा पण त्यांना भेटण्यासाठी भीमा अमरच्या संगमावर आला। तेथे तो श्री गुरु नरसिंह सरस्वतीला भेटला, त्यांना वंदन करून स्वामी आपण गावात येऊन राहावे अशी विनंती केली। आपण रोज अनुष्ठान करण्यासाठी भक्त संगमावर यावे, गावात राहून सर्व भक्तांचे कल्याण करावे असे सांगितले। तेव्हा श्री गुरु त्याला म्हणतात, आम्ही संन्यासी आहोत, तप करणे हेच आमचे काम आहे। पण राजा खूपच नम्रतेने विनंती करू लागला। तेव्हा श्री गुरूंनी मनात विचार केला, आता आपली प्रगट होण्याची वेळ आली आहे। तेव्हा ते राजाला होकार देतात। गावातील मंडळी खूप आनंदी झाली। राजाने त्यांना सर्व गावकऱ्यांसोबत वाजत गाजत गावात आणले। आपल्याला मठ बांधून देतो, आपण जागा सांगा असे गुरूंना सांगितले। गुरु पश्चिम दिशेकडे जागा पाहत होते, तेव्हा तिथे एक पिंपळाचा वृक्ष होता। त्या शेजारी एक मोठा वाडा होता। त्या वृक्षावर एक ब्रह्मराक्षस राहत होता। तो ब्रह्मराक्षस नरमास खाणार होता, म्हणून त्या झाडावरून तसेच वाड्याकडे कोणीच जात नव्हते। श्री गुरु तेथे आले, ब्रह्मराक्षसाने पाहिले, तो त्या पिंपळाच्या झाडावरून खाली आला आणि श्री गुरुचरणी त्याने लोटांगण घेतले। श्री गुरूंना म्हणाला, मी खूप अंधारात होतो, तुमच्या दर्शनाने माझे पाप नाहीसे होईल। तुम्ही सर्व प्राणी मात्रांवर कृपा करता, तशी माझ्यावर कृपा करा, माझा उद्धार करा। श्री गुरूंनी त्याच्याकडे पाहिले, त्याच्या डोक्यावर हात ठेवला, त्याबरोबर राक्षसाचे रूप पालटून तो मनुष्य रूपात आला। भीमा अमरच्या संगमावर त्याला जाण्यास सांगितले। त्याने परत गुरूंचे पाय धरले, त्याला सांगितले, भीमा अमरच्या संगमावर जाऊन स्नान कर, तेथे तुला मुक्ती मिळेल, पुन्हा जन्म मिळणार नाही। अशी गुरूंची आज्ञा घेऊन तो राक्षसरूपी मानव गंगेत जाऊन स्नान करून येतो, तो मुक्त होतो। श्री गुरूंनी पुढे याच जागेवर मठ बांधण्याची आज्ञा केली। राजाने मठ बांधून दिला। राजा स्वतः आणि गावातील लोक त्यांच्या सेवेसाठी येऊ लागले। अशा रीतीने गाणगापूरला श्री गुरु नरसिंह सरस्वतीने आपले कार्य सुरू केले। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, पुन्हा भेटूया।